के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवसांपासून आपली ही सिरीज चालू झालेली आहे. याच्यामध्ये आपण नागपूरचा पेपर बघितला की या नागपूरच्या पेपरचे साधारणतः 9 पार्ट आहेत आणि त्याच्यानंतर आपण रिसेंट असलेला 2023चा पुण्याचा पेपर चालू केला. आणि ह्या पुणे ग्रामीणच्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जसा नागपूरचा पेपर आहे तसाच पुणे ग्रामीणचा पेपर आहे. तिथले सगळे बऱ्याचशा गोष्टी फिरून 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 परत रिपिटेशनमध्ये विचारल्या जात आहेत. मग ऑप्शनवरून ॲन्सर कसं काढलं पाहिजे, तुमचा ठराविक अभ्यास काय असला पाहिजे ज्याच्या बेसिसवरती तुम्ही ऑप्शन मार्क करू शकता, ऑप्शन एक्झामिनर कसे फ्रेम करतायत, उत्तरापर्यंत आपण लगेच जाऊन ऑप्शन इलिमिनेशन करून फास्ट उत्तरापर्यंत कसं गेलं पाहिजे, कॅल्क्युलेशन स्पीड कसं असलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात आपण पुढं 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 चाललेलो आहे. आता आपला हा नेक्स्ट पार्ट आहे. आपली खूप चांगली अशी जे काही ठराविक अशी स्टँडर्ड्स बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पोलीस कॉन्स्टेबल 2023 ज्या काही 78 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या याच्या योग्य स्पष्टीकरणासह हे आपलं पुस्तक आहे पोलीस कॉन्स्टेबल मी होणारच. याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीणच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या, 10 प्रश्नपत्रिका यांचं सविस्तर स्पष्टीकरण आणि विश्लेषण केलेले, चालू घडामोडी त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने रिसेंटच्या सगळ्या ॲड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही आपली 93वी आवृत्ती संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल केसागर पब्लिकेशनची, 7000 आसपास तुमचे क्वेश्चन कव्हर होतील. याच्यामध्ये पूर्वीच्या महत्त्वाच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर ज्याला आपण टेस्ट सिरीज म्हणू ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे की 30 आदर्श प्रश्नपत्रिका आणि 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका, असं साधारणतः 4000 प्रश्न आणि त्यांचं संभाव्य 20000 प्रश्नांपर्यंत स्पष्टीकरण अगदी सोप्या पद्धतीनं चालू घडामोडींसह आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पोलीस कॉन्स्टेबल 2022-23. 25 निवडक प्रश्नपत्रिका ही एक अजून आपलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शन याच्यामध्ये 450 MCQ 2019-20 प्रश्नपत्रिका ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. वाहतुकीची वेगवेगळी चिन्हे, रोडमॅप वगैरे हे सगळं आपलं ह्याच्यामध्ये ॲड आहे. अशी खूप चांगली चांगली दर्जेदार पुस्तकं आपल्यामध्ये आहेत. मोटार वाहन चालवण्याचे जे काही वाहतूक बद्दलचे काय कायदे आहेत ते आणि 2021 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका, 650+ वाहतूक विषय जे काय वेगवेगळे MCQ आहेत ते या बुकमध्ये ॲड केलेले आहेत. आणि अतिशय खूप चांगल्या पद्धतीचे बुक्स आपले आहेत. ज्यांना मागवायचे आहेत ते खाली इन्क्वायरी नंबरवरती जरूर मागवू शकता. आणि आता आपला पुण्याचा पेपर की ज्याच्यामध्ये आपण 45व्या प्रश्नापर्यंत आलो होतो, तर 45 नंबरचा क्वेश्चन आपला पाठीमागच्या लेक्चरला झालेला आहे आणि आता 46 नंबरच्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतंय नक्की शेअर करा, खाली कमेंट करा आणि त्याच्याद्वारे मला कळेल की आपण आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जाता येईल. आता बघा पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी मॅथमॅटिक्सचा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणती संख्या ही वर्ग संख्या नाही विचारली नाही. आणि नाही म्हटलं की आपलं परत तेच लॉजिक काय, खालून सुरुवात करायची खालून. आणि ज्यांचे वर्गपाठ असेल, तुम्हाला मी रोज लेक्चरला सांगितलंय की ज्याचे पाडेपाठ, वर्गपाठ, घनपाठ त्याला ही प्रश्नपत्रिका खूप जास्त स्पीडनं सोडवता येते. तुम्ही खालून नाही विचारले त्या अर्थी ऑप्शन नंबर ड ला उत्तर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणजे तुम्ही जर ऑप्शन नीट बघितले तर 741 हा कशाचाच वर्ग नाही, म्हणजे 100% उत्तर ऑप्शन नंबर डी आहे, कारण मला नाही विचारलंय. मग आता बाकीचे ऑप्शन आपण वाचत येऊयात. मी जर डायरेक्ट डी वाचला तर बाकीचे ऑप्शन वाचायचा माझा वेळच वाचला ना. मग आता बाकीचे ऑप्शन बघा, 441 हा 21वा वर्ग आहे, 525 हा 15वा वर्ग आहे आणि 625 हा 25वा वर्ग आहे. अशा पद्धतीने ह्या वर्गसंख्या आहेत, पाठांतराचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग पाठ करा, वर्ग पाठ करा. बाकी 5वा वर्ग कसा काढायचा पाठीमागच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, तिथं आता काही वेळ घालवत नाही. आता पुढचा प्रश्न, हुशार मुलांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखा. काय ओळखायचे, विशेषण. तर विशेषण कशाला म्हणायचंय, नामाबद्दल जे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगतं किंवा नामाबद्दल जे अधिक माहिती सांगतं त्याला विशेषण असं म्हणतात. मग आता ह्याच्यातला नाम कुठलंय तर ते ओळखण्यासाठी आपल्याला असतो म्हणजे असतं अस या धातूपासून
अस्तो हा अस्तो हे काय होतं, क्रियापद तयार होतं अस या धातूपासून. अस हा काय आहे, धातू आहे. आणि या धातूपासून असतो हे काय होतं, क्रियापद तयार होतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 गेला, कारण असतो काय, क्रियापद आहे. मग आता बघा, या क्रियापदाला कोण प्रश्न विचारला. पाठीमागचं लेक्चर तुम्ही काढून बघा की पाठीमागचं कंटिन्युअसली लेक्चर सिरीज बघत यायचे, म्हणजे तुमच्या कंटिन्युएशनमध्ये राहील की मी कसं कसं ऑप्शनकडे जातोय. तर तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलंय की कोण प्रश्न विचारला की तुम्हाला काय भेटतो, करता भेटतो. कशाने प्रश्न विचारायचा, कोण. मग आता बघा, हुशार मुलांना गर्व असतो. मग आता कोण हा प्रश्न कसा विचारायचा, ह्याला कोणाला गर्व असतो, मुलांना गर्व असतो. पण मुलं कशी आहेत, कोणाला गर्व असतो. बघा प्रश्न कसा होईल, कोणाला गर्व असतो, मुलांना गर्व असतो. पण मुलं कशी आहेत, मुलं हुशार आहेत. म्हणजे मुलं या नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय, तो शब्द काय असणार आहे, विशेषण असणार आहे. म्हणून या शब्दामध्ये हुशार हा शब्द काय आहे, विशेषण आहे. म्हणजे ह्या वाक्यातील हुशार हा शब्द विशेषण आहे. आता पुढचा शब्द अतिशय सोपं सोपं आहे, मराठीचे मार्क्स जाऊन द्यायचे नाहीत. आता पुढचा प्रश्न काय म्हटलंय, मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे. मी मनात एक संख्या धरली, बर, तोडत तोडत वाचायचं. नेहमी गणित आलं की तोडत तोडत वाचायचं, त्याचे टप्पे करायचे, पार्ट करायचे. मी मनात एक संख्या धरली, हां बर, धरली मी एक्स धरली असं समजा. बर, तिच्यात 15 मिळवले, तिच्यात 15 मिळवले, हां मिळवले, अधिक 15. मिळवले म्हणजे काय, बेरीज. मिळवले म्हणजे काय, बेरीज. मिळवले म्हणजे काय करायचं, बेरीज करायचे, बेरीज. मिळवले म्हणजे बेरीज. बर, व आलेल्या बेरजेस 3 भागलं. बघा इथं लगेच सांगितले आलेल्या बेरजेस काय केलं, 3 भागलं. आलेल्या बेरजेस 3 भागलं, तेव्हा तेव्हा उत्तर किती मिळालं, 20 मिळालं. तेव्हा मला उत्तर किती मिळालं, 20 मिळालं. तेव्हा मला उत्तर 20 मिळालं. बर, तर ती संख्या कोणती, अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. तर ती संख्या कोणती, मग आपलं रेग्युलर हा 3 इकडे भागिले आहे, इकडे गेल्यावरती गुणिले होईल, म्हणजे एक्स अधिक 15 बरोबर 20 गुणिले 3. मग एक्स अधिक 15 बरोबर 20 त्रिक किती होतात, 60. 20 त्रिक 60. अजून एक्सची किंमत आली आहे का, नाही. इथे एक ऑप्शन मला 60 दिसला, सहज बघता बघता माझी नजर गेली, एक ऑप्शन 60 आहे, ऑप्शन गेला. हा 15 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर तो 60 मधून वजा होणार आहे, 90 ही ऑप्शन गेला. म्हणजे आता बघा उत्तर काढू आपण, एक्स बरोबर हा इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावरती काय होईल, वजा होईल. म्हणजेच एक्स बरोबर 60 वजा 15, एक्स बरोबर 60 वजा 15, म्हणून एक्स बरोबर 45 हे माझं उत्तर राहील. मग आता बरा बघा, एक्स बरोबर 45, सहज अतिशय सोप्या कॅल्क्युलेशनचं गणित आहे. काय केलं की ती संख्या, मनात असलेली संख्या एक्स धरली, तिच्यामध्ये 15 मिळवले, तिला भागिले 3 केले, त्यावेळेस उत्तर म्हणजे उत्तर येते म्हणजे काय, बरोबर 20 येत आहे. मग एक्स अधिक 15 हे 3 इथं भागिले, इकडे गेल्यावरती गुणिले झाले, एक्स अधिक 15 बरोबर 20 गुणिले 2. एक्स अधिक 15 हे अधिक येत, इकडे गेल्यावरती वजा होतील, म्हणून एक्स बरोबर 60 वजा 15, एक्स बरोबर 45. आता साधी गोष्ट आहे, ह्या शून्यातून 5 गेले तर एकक स्थानी 5 असणार आहे. हिथे एकक स्थानी 0, हिथे एकक स्थानी 0, हिथे एकक स्थानी 0, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर आलं असतं, मी वजाबाकी केले नसते तरी. अगदी तरी पण सोपे आकडेमोड आहे, याच्यामध्ये फार जास्त अवघडात शिरण्याची काही गरज नाही. आणि तुम्ही जे सोडवत असताना तर हे समीकरण व्यवस्थित तुम्हाला तोडता आलं पाहिजे, त्या पद्धतीनं पुढं 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 चालायचं आहे. आता पुढचा प्रश्न 49 नंबरचा प्रश्न आहे की विजोड पद कोणते, विजोड पद कोणते, हे जिकेचा प्रश्न आहे. म्हणजे बघा, एक मराठीचा क्वेश्चन झाला, एक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन झाला, एक जिकेचा क्वेश्चन झाला. म्हणजे एक्झामिनर कंटिन्युअसली तुम्हाला काय करतोय, गुंतवून ठेवतोय. पुढीलपैकी कोणते, पुढीलपैकी विजोड पद ओळखा. विजोड, पाठीमागचे लेक्चर तुम्ही काढून बघा. विजोड म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं, वेगळे पद ओळखायचं, वेगळे म्हणजे कुठलं गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. बीजिंग, मॉस्को, लाहोर आणि नवी दिल्ली,
परत एकदा बघा, बीजिंग, मॉस्को, लाहोर आणि नवी दिल्ली. जर यदा कदाचित विद्यार्थी मित्रांनो मला ह्या प्रश्नाचं लॉजिक लागलं नसतं तर तुम्हाला मी अगोदर सांगितलंय मी डायरेक्टली ऑप्शन नंबर 3 उत्तर मार्क करतो. ऑप्शन नंबर 3 लाहोर उत्तर असेल. जर लॉजिक लागलं नसतं तर मी डिरेक्टली ऑप्शन नंबर 2 मार्क करतो. पण बघा या प्रश्नाचं लॉजिक कसं आहे, मला कळलं नवी दिल्ली, नवी दिल्ली ह्या ऑप्शनवरून मला एक स्ट्राईक झालं की बाबा नवी दिल्ली ही भारताच्या राजधानीचं ठिकाण आहे, दिल्ली ही भारताची राजधानी. मग बीजिंग बघितलं तर बीजिंग ही चायनाची, चायना तर बऱ्यापैकी फेमस झालं कोविडमुळं, त्याच्यामुळे बीजिंग ही चायनाची राजधानी. आणि आत्ता रशिया आणि युक्रेन जे काही युद्ध चाललंय त्याच्यामुळं रशिया पण फेमस आहे, त्यामुळं रशियाची मॉस्को ही राजधानी आहे, त्याच्यामुळं मॉस्को ही राजधानीचं ठिकाण आहे रशियाच्या, बीजिंग हे राजधानी ठिकाण आहे चायनाच्या, आणि नवी दिल्ली हे भारताच्या राजधानीचं ठिकाण आहे. परंतु लाहोर हे पाकिस्तानच्या ह्याचं राजधानीचं ठिकाण नाही, तर पाकिस्तानची राजधानी आहे कराची. कुठली आहे? कराची. कराची ही पाकिस्तानची राजधानी आहे, लाहोर ही पाकिस्तानची राजधानी नाही. त्याच्यामुळे गटात न बसणारा शब्द आहे लाहोर. आता पुढचा प्रश्न परत आता मॅथमॅटिक्समध्ये विचारलंय. बघा काय सांगितलंय की राम 30 किलोमीटर जसं प्रॉब्लेम आला की जसं जसं पुढं जात आहे तसं तसं पुढं 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 जात राहायचं, वाक्य तोडत राहायचं. आता बघा हा दिशाज्ञान चाचणीचा प्रश्न आहे, फक्त शांत डोक्याने मांड द्यायचा आणि रामच्या जागेवरती आपण स्वतःच चालतोय असं इमॅजिन करायचं, लगेच उत्तर सुटतं. काय करायचं, जो कोणी विचारला असेल त्याच्या जागी स्वतःला इमॅजिन करायचं, आपणच चालतोय, आपला डावा हात आपला उजवा हात या पद्धतीनं चालत 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 राहायचंय, स्वतःला इमॅजिन करायचं. आता हे तर राम म्हणजे आपणच स्वतः आहे असं समजायचं. राम 30 मीटर दक्षिणेकडे चालत गेला, किती दिलंय 30 मीटर. मग हिथं समजा असं मी असं टिंब काढला, लक्षात घ्या ह्या ठिकाणापासून राम दक्षिणेकडे म्हणजे कुठं, खाली दक्षिणेकडे 30 किलोमीटर चालत गेला, दक्षिणेकडे 30 मीटर चालत गेला. मीटर किलोमीटर असलं काय लिहायचं नाही, दक्षिणेकडे गेला. ही दक्षिण दिशा आहे बरोबर, हे आपल्याला दिशा सगळ्या माहिती असतात, उत्तर दक्षिण इकडं पश्चिम आणि ही पूर्व, हे आपल्या दिशा आहेत. मग आता दक्षिणेकडे चालत गेला, पुढं काय, चालताना जो काय बाण काढलाय का तो बाण ह्या बाजूला आहे, हां ह्या बाजूला आहे. मग आता बघा आपण असं खाली खाली चाललोय, आता ही माझी उजवी बाजू झाली, ही माझी उजवी बाजू, ही डावी बाजू झाली. आता पुढं काय म्हणते, नंतर डावीकडे वळून 50 मीटर पुढे चालत गेला. ज्या बाजूला बाणाचं टोक असेल, बघा ज्या बाजूला बाणाचं टोक असेल त्या बरोबर त्या टोकाच्या ठिकाणी आपल्याला उभं ठेवायचं. आता टोक कुठे आहे, खालच्या बाजूला आहे. मग माझ्या ही बाजू झाली उजवी, ही बाजू झाली डावी, म्हणजे तो डावीकडे वळाला. किती वळाला डावीकडे, 50 मीटर पुढे वळाला, म्हणजे हा डावीकडे 50 मीटर वळाला. पुढं नंतर ही झाली डावी बाजू, बाण प्रत्येक वेळी काढायला विसरायचे नाही, डावीकडे 50 वळाला. आता पुढं काय, नंतर डावीकडे 30 मीटर पुढे वळाला. आता आता हिथं आहे, आता ह्या ह्या डिरेक्शनमध्ये, मग आता ही झाली उजवी आणि खालची झाली उजवी आणि ही झाली डावी. आता परत तो डावीकडे किती गेलाय, 30 मीटर गेलाय. किती गेलाय, 30 मीटर गेलाय, 30 मीटर गेलाय. बाणावरती लक्ष ठेवायचं, त्यासाठी बाण काढायचे डावी उजवी त्या बाणावरून कळते. मग आता बघा ना, ह्या बाणाच्या ह्या बाजूला ही असणार डावी आणि खालची बाजू असणार उजवी. मग आता हितपर्यंत पोहोचला, हां आता काय विचारलंय, तर तो आरंभाच्या स्थानापासून किती मीटर गेला, म्हणजे या स्थानापासून तू इथं किती मीटर गेला. तर सरळ सरळ आहे ना, ही 30 आहे, ही 30 आहे, म्हणजे हे दोन्ही एका सरळ रेषेमध्ये आहे, हे दोन्ही एका सरळ रेषेमध्ये आहे, म्हणजे जेवढी ही बाजू असणार तेवढंच हे अंतर असणार, म्हणजेच तो 50 मीटर गेला. किती गेला, 50 मीटर गेला. या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ 50 मीटर राहील. किती राहील, 50 मीटर राहील. बघा अतिशय सोप्या फॉर्मॅट आणि असल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितले मोठा आकडा आणि छोटा आकडा कधीच उत्तर नसतं. मोठा आकडा आणि छोट्या आकड्याला मार्क करायचा नाही, मार्कर म्हणजे तुम्ही लॉजिकली हे सगळं कधी आहे, मोठा आकडा छोटा आकडा मारायचा नाही, वेळ नाही
आणि आता एक्झामिनर 2-4 मिनिटांमध्ये आपला पेपर काढून घेणार आहे, गणित तर मार्क करायचे राहिले, मग त्यावेळी कुठला आकडा मारायचा? तर ह्या लॉजिकनं मारायचं की छोटा आकडा मोठा आकडा मारायचा नाही, ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 प्रेफरन्स द्यायचा. आता इथं सहज बघा, माझ्या डोक्यात कसं असतं, एक तर मी ऑप्शन नंबर 2 जाईल किंवा ऑप्शन नंबर 3 जाईल. तुम्हाला मी काय सांगितलं, छोटा आकडा आणि मोठा आकडा मला जर गणित येत नसेल तर मी कधीच मार्क करत नाही. ऑप्शन नंबर 10 आणि ऑप्शन नंबर 100 मी कधीच मार्क केला नसता. 100 हा माझा ऑलरेडी ऑप्शन नंबर 3 गेला. मग आता माझ्याकडं मी एकतर 2 मार्क करतो किंवा 3 मार्क करतो. मग 2-3 तर ऑलरेडी माझा ऑप्शन मधून उडाला. सरळ सरळ मी 2 मार्क केला असता माझं उत्तर बरोबर आलं असतं. सायंटिफिकली थोडं डोकं चालवायचं, डोकं आपल्याला मार्क घ्यायच्यात. मार्क तुम्हाला कसं आलं ते विचारणार नाही कोणी, मार्क किती आले ते विचारणार. ते मार्क डोक्याने मार्क कसे काढता येतील ह्याच्याकडे वाटचाल करायची. पुढचा प्रश्न 51 नंबरचा, पुन्हा जीकेचा प्रश्न आहे बघा. आता काय विचारले, बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पाठीमागचे पण वृत्तपत्र मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितले की ज्ञानप्रकाश असेल, कृष्णाचे रानडे असतील, त्याच्यानंतर दर्पणवरती कृष्ण विचारला होता आचार्य बाळशास्त्री जांभेकर, त्याच्यानंतर दिग्दर्शन त्यांनीच केलेले 1832 दर्पण आहे, 1840 दिग्दर्शन आहे. मग हेच फिरून 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 क्वेश्चन विचारतात, तर आपल्याला ठराविक माहिती असलं पाहिजे. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी चालू केले? आता साधी गोष्ट आहे की आपण पुण्यामध्ये फॉर्म भरतोय तर इकडच्या साईडचे वृत्तपत्र विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. मग आता बघा, ऑप्शन वाचले, फिरोज शाह मेहता, मौलाना आझाद, महात्मा गांधी, यापैकी नाही. ज्या अर्थी एक्झामिनरनं प्रश्न विचारलाय ते अर्थी यापैकी मध्ये उत्तर असणार नाही. ऑप्शन गेला म्हणजे 1, 2 आणि 3 मध्ये माझं उत्तर असणार आहे. तर मी डोकं कसं काय लावेल, ह्याचं नाव काय हो, बॉम्बे क्रॉनिकल. म्हणजे असा व्यक्ती आहे की जो बॉम्बेला म्हणजे मुंबईला जास्तीत जास्त रिलेट करतो. आणि जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर इतिहास वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की फिरोज शाह मेहता हे जे काय आहेत यांना मुंबईचा सिंह असे म्हणतात. काय म्हणतात? मुंबईचा सिंह, मुंबईचा सिंह असे म्हणतात. मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात? तर फिरोज शाह मेहतांना म्हणतात. जर ही व्यक्ती मुंबईच्या रिलेटेड आहे, बघा फिरोज शाह मेहता यांना उद्या फिरून असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात, खालील पैकी कोणाला मुंबईचा सिंह म्हणतात. झाला क्वेश्चन तयार, फिरोज शाह मेहता यांना म्हणतात. मग जर बॉम्बे क्रॉनिकल हे जर वृत्तपत्राचं नाव दिलं जात असेल त्याच्यामध्ये बॉम्बे म्हणजे परिसराचं नाव आहे, त्या अर्थी ती व्यक्ती मुंबई या ठिकाणाला जास्तीत जास्त रिलेट करत असणारे. याच्यावरून मी लॉजिक असं लावलं, 100% हे वृत्तपत्र हे फिरोज शाह मेहता यांनी लिहिलेले आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बॉम्बे क्रॉनिकल हे फिरोज शाह मेहता यांनी लिहिलेलं आहे, असं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? का कसं लक्षात ठेवलं? फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणतात, मुंबई याच्या रिलेटेड वृत्तपत्र असलं पाहिजे, कारण नावातच दिलं ना बॉम्बे क्रॉनिकल, म्हणजेच ते वृत्तपत्र फिरोज शाह मेहता यांनी लिहिलेलं आहे, हे तुमच्या आता लक्षातच राहिलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न, राजू सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 आहे. बर, किती दिली आहे? तिघांच्या वयांची बेरीज 77 दिलेली. 3 वर्षापूर्वी किती? 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती? बर, काय म्हटलंय? राजू सुनील आणि अरुण यांच्या वयांची बेरीज ही 77 आहे, तर 3 वर्षापूर्वी. आत्ताची बेरीज किती आहे? 77 बर, तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती? मग आता बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात, माझे लगेचच त्यांना प्रश्न अतिशय म्हणजे अतिशय सोपा, एवढा बेसिक क्वेश्चन, फक्त बेरीज वजा बाकीचा आहे. सांगितलं की तिघांच्या वयांची बेरीज 77 आहे आणि 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? विद्यार्थी काय करतात, तेवढ्यात त्यांना एवढे काही झालेले असते, लगेच काय करतात, 77 - 3 करतात. 77 - 3 केले तर 7 - 3 गेले 4 - 74. 74 उत्तर आलं की ऑप्शन नंबर 1 लगेच मार्क करतात आणि घरी येतात. उत्तर 100% चुकलं.
अहो मला सांगा, मी तुम्हाला वारंवार ओरडून सांगितलंय की ज्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर आलं ना, थांबायचंच. उत्तरामध्ये 74 दिले का नाही, ऑप्शन नंबर 1 लाच ठेवले का नाही. ऑप्शन नंबर 1 जर उत्तर येत असेल तर 100% तुम्हाला फसवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलाय, ट्रॅप लावलाय, 100% ट्रॅप लावलाय. थांबायचंच, काहीतरी गडबड होते का. मला 100% उत्तर येत असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला मार्कच करायचं नाही. आता मला सांगा, हिथं काय म्हणले हो, त्यांच्या म्हटले का त्याच्या म्हटले, त्याच्या म्हटले का त्यांच्या म्हटले, त्यांच्या म्हटले. त्यांच्या म्हणजे कोण? हा हा आणि हा, राजू, सुनील आणि अरुण. मग 3 वर्षापूर्वी राजू हितले, राजूचे 3, सुनीलचे 3 आणि अरुणचे 3, असे 3 3 3 वजा होणार आहेत ना. फक्त 3च नाही वजा होणार आहे, लक्षात घ्या मुद्दा. प्रश्न एक्झामिनरला फार मस्त सेट केलेला आहे. राजू, सुनील आणि अरुण, राजूचं पण वर्ष 3 वर्षाने कमी होणार आहे वय, त्याच्यानंतर अरुणचं पण 3 वर्षाने होणार आहे आणि सुनीलचं पण 3 वर्षाने वय कमी होणार आहे. त्याच्यामुळं 77 वजा किती होतील हो, ह्याचं 3 वर्ष, ह्याचं 3 वर्ष आणि ह्याचं 3 वर्ष 3 वर्षापूर्वी, असे 9 वजा होतील. 17 ने 9 गेले, हातचा इकडे 1 घेतला, 7 ने 8चा गेला 1, हिथं झाले 17, 17 ने 9 गेले 8 आणि हिथं राहिले 6, हे 6 6 6 68, 68 ऑप्शन नंबर 4 माझं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 4 माझं उत्तर आहे. नीट लक्षात आलं का? नीट बघायचं, गडबड अजिबात करायची नाही. आणि जरी आता सपोज जर लॉजिकली तुम्हाला परत सांगतो, नाही तसं तुम्ही म्हणताल की सर मागच्या ह्याला सांगितले आणि ह्यावेळी लॉजिकच सांगितलं नाही, बघा तुम्ही इथं पण बघा, आकड्यांचे आकडे मोड तशाच पद्धतीने केले असेल. मोठा आकडा आणि छोटा आकडा काय घ्यायचा नाही. मोठा आकडा काय आहे? 67. सॉरी 74. छोटा आकडा काय आहे? 67. आकडे मांडायचे 67, त्याच्यानंतर 68, 69 आणि 74. तुम्हाला मी काय सांगितलं, छोटा आणि मोठा आकडा उत्तर असणार नाही. आणि चढत्या क्रमाने मांडून घ्यायचं, 67 68 69 77, त्यातल्या जे काही 67 असेल 68 असेल ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, असंही ह्या लॉजिकनं उत्तर निघालं. मी तुम्हाला जवळपास आकडेमोडीतला ह्या पेपरमधला 7-8 तरी प्रश्न सांगितला असेल आकड्यांच्या संदर्भात, आणि छोटे मोठे आकडे अगदी एका दुसरा प्रश्न सोडला ना तर 99% लॉजिक सगळीकडं सेमच लागलेले. पण हे लॉजिक लावण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपर सोडवत असताना खूप जास्त शांत आणि शार्प माइंडेड असला पाहिजे. त्याचवेळी तुम्हाला आकडे तसे दिसणार, जे मी ज्या पद्धतीनं बघण्याची नजर तयार करतोय ना, तशी तुमची नजर तयार झाली पाहिजे, तशा पद्धतीनं पुढे जायचं आहे. पुढं 53 नंबरचा प्रश्न आहे, जे केचा प्रश्न विचारलाय, काय पंचतंत्र याचे लेखक कोण आहेत. आता हे माहिती असायला पाहिजे बरं का, ह्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला काय करता येणार नाही. पंचतंत्र याचे लेखक कोण आहेत, तर पंचतंत्रचे लेखक ऑप्शन आपण वाचू ते वेळात, बाळ गंगाधर टिळक, म्हणजे आपले लोकमान्य टिळक, विष्णू शर्मा, प्रेमचंद आणि यापैकी नाही. तुम्हाला सांगितलं यापैकी नाहीला तू उत्तर जायचं नाही, कारण प्रश्न ज्या अर्थी विचारला त्या अर्थी यापैकी नाहीला उत्तर असणार नाही. उत्तर 3 तिघांमध्ये राहिलं, मला 1 दिसतंय, हा प्रेमचंद हित म्हणतंय आणि हिथं विष्णू शर्मा म्हणतंय. हे दोन्ही पण नावं, हा शर्मा आणि प्रेमचंद, आपल्याकडे प्रेमचंद कुठं नावं असते का? नाही. ही दोन्ही पण नावं कशी आहेत, हिंदी नावं आहेत. कशी आहेत? हिंदी. म्हणजे उत्तर बाळ गंगाधर टिळक मध्ये नसणार, म्हणजे उत्तर बाळ गंगाधर टिळक मध्ये नसणार, कारण पंचतंत्र हे हिंदी नावे, प्रेमचंद आणि विष्णू शर्मा, शर्मा हे तिकडचं आडनाव आहे, आपल्या इकडचं नाही, रोहित शर्मा तिकडचं बाहेरचं. म्हणजे जरी मुंबईमध्ये राहत असला तरी शर्मा वर्मा वगैरे सगळे उत्तरेकडचे नावं आहेत, प्रेमचंद ऑलरेडी हिंदी बॅकग्राऊंड असलेलं नाव आहे. ज्या अर्थी 2 हिंदी नावं देतात म्हणजे उत्तर एकतर ऑप्शन नंबर 2 ठेवायचं आहे किंवा 3 ठेवायचं आहे. लक्षात येते का? ऑप्शनचं फ्रेमिंग लक्षात घ्या, ऑप्शन कसा फ्रेम केला जातोय. आता या ठिकाणी तुम्हाला चॉईस करायचं आहे, एकतर ऑप्शन नंबर 2 घेऊन जा किंवा ऑप्शन नंबर 3 घेऊन जा. जर मला माहिती नसतं तर मी याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 मार्क केलं असतं, माझं चुकलं असतं. मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, माझं हित या ठिकाणी लॉजिक 100% चुकलं असतं. सगळ्याच ठिकाणी माझं बरोबर येईल का? हो, बरोबर येणार नाही. पण ज्यांना माहिती आहे, ही पंचतंत्र नावाची एक लहान मुलांच्या टाईपची एक सिरियल लागायची,
टी व्ही सिरियल लागायची आणि त्या टी व्ही सिरियलमध्ये ह्या पंचतंत्र हे टी व्हीला सिरियल चालायचे, तर त्या टी व्ही सिरियल पंचतंत्र अतिशय गाजलेली होती, त्याच्यामुळं त्याच्यावरती हा प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर राहील विष्णू शर्मा. कुणी लिहिलेली ती? विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र चे लेखन केलेले आहे. कुणी केलेले? विष्णू शर्मा यांनी केलेले. आता अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ह्याच्यामध्ये माझं कन्फ्युजन झालं होतं. नीट बघा, तर माझं एक लॉजिक असे, अशा वेळी मार्क करताना मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे विद्यार्थी मला म्हणतात की 3 मार्क केलं असतं की नसतं. मी 3 मार्क केलं असतं पण थोडं थांबलो असतो त्यावेळी एक्झाममध्ये. कसं थांबलो असतो? आता नीट बघा, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी सांगितले की जर पूर्ण व्यक्तीचं नाव दिलं असेल ना, पूर्ण म्हणजे 8 पण दिलं असेल, त्याचं नाव पण दिलं असेल, त्याने काय केलंय, म्हणजे तो डॉक्टर आहे, वकील आहे. आता फॉर एक्झाम्पल माझं नाव रणजित फरांदे, मग मी काय केले बाबा, मी शिक्षक आहे किंवा मी वकील आहे किंवा मी डॉक्टर आहे, हे त्याच्या पुढे जोडलेलं असतं की डॉक्टर रणजित फरांदे. त्या अर्थी ती व्यक्ती ठासून सांगितलेली असते एक्झामिनरनं की तीच व्यक्ती. आता ह्या प्रश्नामध्ये नीट बघा, प्रश्न शांत डोक्याने बघा. बाळ गंगाधर टिळक, विष्णू शर्मा आणि प्रेमचंद यापैकी नाहीचा तर विषय सोडा. मग प्रेमचंद आणि विष्णू शर्मा ह्या दोघांमध्ये आपलं कन्फ्युजन झालं होतं, कारण बाळ गंगाधर टिळक उत्तर असणार नाही का? असणार नाही, कारण ही दोन हिंदी नाव होतं. ते अर्थी उत्तर एक्झामिनरला हितच ठेवायचं आहे. पण ह्या प्रेमचंदचं आडनाव दिलंय का? नाही दिलेलं. आडनाव दिलेलं नाही. विष्णू शर्मा हे नावासहित दिलेले, त्याच्यामुळं उत्तर ह्या दोघांपैकी ऑप्शन नंबर 2 असण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि एक्झाम हॉलमध्ये ज्याला पूर्ण नाव दिले, बघा मी इथं लॉजिक काय लावलं असतं की ज्याचं पूर्ण नाव दिलंय ना, पूर्ण नाव, पूर्ण नाव, एखाद्या व्यक्तीचं जर पूर्ण नाम म्हणजे पूर्ण नाव जर दिलं असेल तर मी त्याला मार्क करेल. मी त्याला मार्क करेल, कारण बाळ गंगाधर टिळक आणि यापैकी नाही हे दोन ऑप्शन तर ऑलरेडी मी इलिमिनेट केले होते. मला फक्त आता विष्णू शर्मा की बाबा प्रेमचंद ह्या दोघांपैकी कोणाला तरी घेऊन जायचं होतं, तर मी विष्णू शर्माला घेऊन जाईल. का? कारण त्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हे लॉजिक लक्षात ठेवायचं की ज्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिलेलं आहे, बघा ज्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिलेले त्या ठिकाणी उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. म्हणजे पाठीमागचा एक व्हिडिओ, नागपूरचा व्हिडिओ काढून बघा. मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं, तिथं विचारलं होतं की घटना समितीचे अध्यक्ष कोण, आणि दोन ऑप्शन असे फ्रेम केले होते की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर दिसते त्या ठिकाणी एक्झामिनरला उत्तर ठेवायचं आहे. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव दिलं ना, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नाव पण दिले, आडनाव पण दिले, खाली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाव पण दिले, आडनाव पण दिले, म्हणजे उत्तर तिथं ठेवण्याचा एक्झामिनर प्रयत्न करतोय. तुम्ही पेपर बोलायला शिका, लक्षात घ्या. ह्या व्हिडिओचा अप्रोच आपल्याला तोच की उत्तर कसं काढता येईल. लक्षात घ्या, उत्तर काढण्याचं टेक्निक तुम्हाला आलं ना, तुम्हाला कसला पण कुठल्या पण परीक्षेतला एमसीक्यू सुटणार. मग पुढचं बघा, मॅथमॅटिक्सचा प्रश्न आता आहे. हे लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी पूर्ण नाव दिले, ही आपली ट्रिक आहे बरं का. खूप ठिकाणी ही ट्रिक कामी करते, ही ट्रिक आहे, तुम्ही वापरून बघा. अभ्यासच करायला बसला ना, पेपर काढून बघा आणि ही ट्रिक लावा. जिथं पूर्ण नाव दिले ना, मॅक्सिमम ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी, मॅक्सिमम नाव, आडनाव त्याच्या अगोदर कुठं पंडित, डॉक्टर, असं काय ॲडव्होकेट असं जो जोडलेलं असेल ना, 99% उत्तर त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. कारण ती व्यक्ती पर्टिक्युलर रणजित फरांदे मार्केटमध्ये खूप असतील, पण त्यातले कोण केसागरला शिकवतात ते, त्यातले कोण इंजिनियर झाले ते, असं केलं की पर्टिक्युलर होतं ना, तो व्यक्ती इकडं अजून पुढं 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 जातोय. पुढं मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे काय, 0.1% किती. आता हे मी तुम्हाला पाठीमागच्या सगळ्या व्हिडिओ काढून बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं असले टक्केवारी आलं ना तोंडीत सोडवायचं, तोंडीत 900 लिहिलं मी तुम्हाला. मी एक सांगितलंय, 1 वजा केला की किती होतात, 10%, आणि अजून 1 घालवला, अजून 1 घालवला तर जे उत्तर भेटतं ते किती असते, 1% असते. जर 1% हे 9 असतील, बघा 1% हे 9 असतील,
तर 0.1% विचारलं किती 0.1% मग ह्याला अजून 0.1 मध्ये करा 0.9 हे उत्तर राहील मग इथं 1%चीच व्हॅल्यू इथं मार ह्याच्यात नाही इथं बघा 99 येणार नाही 90 येणार नाही 9000 तर कसंच येणार नाही आपल्याला टक्केवारी काढायची म्हणजे पॉईंट काढायचे शून्य काढायचे त्याच्यामुळे हे दोन तर कसेच ऑप्शन येणार नाही राहता राहील प्रश्न ऑप्शन नंबर सी हा 0.9 बघा ह्या इथे 90 लिहिलं काय 900 लिहिलं काय 9000 लिहिलं काय 900000 लिहिलं काय 90,00,000 लिहिलं काय इकडे किती जरी शून्य मांडले तरी त्याला व्हॅल्यू नसते त्याला व्हॅल्यू नसते पॉईंटच्या पुढं किती जरी शून्य मांडले तरी कुठं ह्या पॉईंट नंतर संख्या लिहिणे त्याच्या पुढं किती जरी शून्य मांडले ना इकडं तरी त्याला शून्य काहीच व्हॅल्यू नसते 0.9 हीच त्याची व्हॅल्यू राहणार मग आता नीट बघा मी काय केलं ह्याच्यामध्ये माझं पर्सेंटेज काढताना एकच डोकं चालतं जिथं शून्य दिलं असेल त्याचा एक शून्य काढायचा ते म्हणजे 10% त्याचे निम्मे केले की 5% आणि 2 शून्य काढले की 1% मग आता मी सरळ सरळ ह्या 900 वरचे 2 शून्य उडवले मला तोंडेच कळलं की 1% म्हणजे 9 मी खाली ऑप्शन बघितले इथं 99 ऑप्शन गेला 90 गेला 9000 ऑप्शन गेला कारण 1% म्हणजे जर 9 असेल बघा 1% म्हणजे जर 9 असेल तर 0.1% 100% 9% कमी असणार आहे ना का 9% जास्त असेल 9% कमी असेल 99 ऑप्शन गेला 90 गेला 9000 गेला सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 0.9 हे माझं त्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तोंडी काढण्याचा प्रयत्न करा हे मी काय करतोय म्हणजे लॉजिक वापरतोय व्यवहारी ज्ञान वापरून गणित सोडवण्याचा प्रयत्न करतोय आता पुढे 55 नंबरचा प्रश्न GST सेवा करासंबंधी घटना दुरुस्ती कोणती आहे आणि तुम्ही नागपूरचा पेपर काढून बघा त्याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्न विचारला होता तुम्हाला मी हेही सांगताना सांगितलं होतं नागपूरचा तो पेपर 2018चा आहे म्हणून GST फुल फॉर्म विचारलेला आहे आणि ज्या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन सांगितले ना त्या GST एक्सप्लेनेशनमध्ये मी सरळ सरळ सांगितले की GST जर आता इथं एक्सप्लेनेशनला फुल फॉर्म विचारतायत तर 100% त्याची घटना दुरुस्ती आपल्याला विचारली जाऊ शकते आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटना दुरुस्ती सांगितली ज्याने कोणी व्हिडिओ पाहिला असेल त्याला पाहता क्षणीच उत्तर येणार GST म्हणजे सेवा कराशी संबंधित असलेली घटना दुरुस्ती ही किती आहे 101 आहे किती आहे 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती ही कुठली आहे GST आहे मग घटना दुरुस्ती भारतीय संविधानात कुठल्या कलमानं केली जाते हो तर कलम क्रमांक 368 किती लक्ष ठेवायचं हे 368 नुसार भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती केली जाते म्हणजे आता 2 पॉईंट सांगितले GST लॉंग फॉर्म पाठीमागच्या नागपूरच्या पेपरला काय विचारला GST लॉंग फॉर्म काय त्याच्यामधला येस काय विचारला होता सर्व्हिसचा येस आणि त्याचं एक्सप्लेनेशन देताना मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याचं बिल लक्षात ठेवायचं 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती आहे आपण देणगी देताना काय करतो GST हे करा संदर्भात आहे ना पैशाच्या संदर्भात आहे जे आपण वेगवेगळे टॅक्सेस लावतो कर लावतो ह्याच्या संदर्भात आहे मग आपण देणगी देताना मंदिरात वगैरे तो एक प्रकारचा कर आहे एक प्रकारचा दान आहे तर त्याच्यामध्ये आपण 101 रुपया देतो बरोबर का नाही त्याच्यावरूनच त्या लॉजिकवरूनच लक्षात ठेवायचं GST हा एक प्रकारचा कर आहे देवळात देताना आपण काय करतो ब्राह्मणाला दक्षिणा वगैरे देताना किती देत असतो 101 रुपया देवाला टाकताना 101 रुपया टाकतो मग 101 वी घटना दुरुस्ती आता तुमची लक्षात राहील ती कशाच्या आहे कराच्या संदर्भात आहे आणि कर म्हणजे कुठला GST कर 101 मग हे जे काही घटना दुरुस्ती केली जाते ही भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम क्रमांक 368 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती केली जाते कुठल्या कलमानुसार कलम क्रमांक 368 अतिशय IMP आहे कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी पेपरला तुम्हाला स्टॅटिक वरची या ठिकाणी या कलमावरती प्रश्न विचारलाच जाऊ शकतो पुढचा मराठीचा प्रश्न आहे आमचा बाळ टिंबटिंब बालक स्पर्धेत पहिला आला बघा आमचा बाळ टिंबटिंब बालक स्पर्धा टिंबटिंब म्हणजे बालक स्पर्धा आहे जे विशेषण वापरायचं हे बालक स्पर्धेसाठी वापरायचंय बालक स्पर्धेसाठी बाळासाठी नाही आमचा बाळ हितच ह्या बाळाचा विषय संपला आमचा बाळ टिंबटिंब बालक स्पर्धेमध्ये पहिला आला गोंडस बाळसेदार
चुनचुनीत आणि सदृढ आणि आपल्याला माहिती आहे सदृढ मुलांची स्पर्धा असते, बाळ कसं असतं सदृढ असतं. म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलेलं असेल तर या प्रश्नाचं सरळ सरळ सोप्पा एकदम मराठीचा बेसिक क्वेश्चन आहे, आमचा बाळ सदृढ बालक स्पर्धेमध्ये पहिला आला. कसल्या? सदृढ बालक स्पर्धेमध्ये. आता पुढचा क्वेश्चन आहे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, जीकेचा प्रश्न आहे. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर माहितीच असायला हवं, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जे काय वनाच्या संदर्भात त्याचं रिसर्च चालतं, फॉरेस्ट म्हणजे काय वन, रिसर्च जे काय चालतं, तर ते डेहराडून या ठिकाणी आहे. कुठं आहे? फॉरेस्ट रिसर्च सेंटर हे डेहराडून या ठिकाणी आहे. कुठं आहे? डेहराडून या ठिकाणी आहे. आता 58 नंबरचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीट ऑब्झर्व करा, मराठीचा प्रश्न टाकला, लगेच जे काही टाकला परत खाली काय टाकले, मॅथमॅटिक्स टाकले, म्हणजे एक्झामिनर बरोबर पॅटर्न फिरवत ठेवतोय. म्हणजे एक्झामिनरला काय करायचंय की त्या मुलाला गुंतवून ठेवायचंय. आपण अभ्यास करायला घेतल्यानंतर काय करतो, मराठीचं पुस्तक हातात घेतो, दिवसभर दिवस रात्र 7-8 दिवस मराठीच, गणित हातात घेतलं की महिनाभर गणित, तिकडं मराठी सपाट होतं, जे के हातात घेतले की नसतं जे केच करत बसतो महिनाभर. पेपर तुम्हाला तसा येणार नाही, लक्षात घ्या, पेपर हा तुम्हाला बरोबर कॉम्बिनेशन करून येणार आहे. त्यामुळे तशीच सवय तुमच्या ब्रेनला पण लावायची, थोडं का होईना, म्हणजे अभ्यासाला बसलं की असं करायचं की थोडा पार्ट मराठीचा वाचायचा की लगेच 1-1.5 तास मराठी वाचून झालं की परत 1-1.5 तास थोडे गणित सोडवायची, 1-1.5 तास थोडं जीकेचं वाचायचं, असं 5-6 तासाचा असा पॅटर्न ठेवायचा. त्या पॅटर्ननं काय होतं, रोज तुम्ही सगळ्या विषयांना टच करता आणि मेमरीमध्ये चांगल्या पद्धतीनं फिडिंग होतं. कोणता घटक तुम्हाला बोर वाटणार नाही. आता पुढचा मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे 58 नंबरचा. दिवसाचे 6 तास म्हणजे किती? अतिशय सोप्या लेवलचा प्रश्न आहे, परसेंटेज वरती विचारलाय, टक्केवारी. आता टक्केवारी ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस गुणिले 100 करत असतो, किती करत असतो? गुणिले 100. कोणाला गुणिले 100 करायचे? तर आता बघा, दिवसाचे 6 तास किती? 6 तास म्हणजे किती? आता दिवस किती तासांचा असतो? आपण ज्यावेळेस टक्केवारी काढतो आपण म्हणतो मला शाळेत 90% मिळाले, किती मिळाले? 90% मिळाले. आता मला सांगा, ज्यावेळेस मला 90% मिळाले त्यावेळेस हे जे काय 90% मी सांगतोय त्यावेळेस किती टक्क्यांपैकी 90% मिळाले तुम्हाला? 30%पैकी? 40%पैकी? नाही. टक्के म्हटलं की 100 तिथं आलेत, किती पैकी मला 90% मिळालेत? तर 100% मला 90% मिळाले. ह्या 100% मला 90% मिळाले म्हणजे जी काही संख्या पूर्ण असते किती पैकी असणारे, जी काय पूर्ण असणारे किती पैकी, ते नेहमी छेदात येणार आहे. मग आता दिवस हा पूर्ण किती तासांचा असणार आहे? 24 तासांचा असणार आहे. म्हणजे 24 इथं छेदामध्ये येणार आहे ना, 24 छेदामध्ये येणार. आणि किती तास विचारलेत? 6 तास विचारलेत, कारण 6 तासांचा दिवस असतो, बरोबर का? 24 तासांचा दिवस असतो, त्यामुळे टोटल दिवस म्हणजे 24 तास. हा म्हणजे काय? दिवस आहे, एक दिवस म्हणजे 24 तास. मग ते 24 तास मी टोटल कुठं घेतले? छेदात घेतले. मग 6/24 × 100 हे या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. मग सोडवूयात, 6/24, 6 चा पाडा 8 असेल, 1/4, 6×1=24 × 100 आणि ह्या 4 ह्या 100 भागायचं, 100 भागल्यानंतर 25×100 म्हणजे 25%, किती? 25% ह्याचं उत्तर असणार आहे, 25% याचं उत्तर असणार नाही. मग आता तुम्हाला मी पाठीमागे सांगितलंय की छोटा आकडा आणि मोठा आकडा उत्तर असणार नाही. इथं 10 दिले, ऑप्शन गेला, इथं 75 गेले, ऑप्शन गेला, आणि ह्याचं सरळ सिक्वेन्सनं मांडत या ना तुम्ही, 10, 25, 50 आणि 75. छोटा आणि मोठा आकडा उत्तर असणार नाही, ह्या दोघांमध्येच उत्तर ठेवलेलं असणार. तर मी चढत्या क्रमाने असलेल्या ऑप्शन नंबर 2 मार्क करतो आणि त्याच्या चढत्या क्रमाने म्हणतो ऑप्शन नंबर 2 मार्क केलं, 25 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. हा सरळ सरळ एवढं करायचीच गरज नाही ना, सरळ सरळ बेसिक फॉर्मॅटवरतीच प्रश्न आहे, तुम्हाला एवढं कळलं पाहिजे. 6 तासाचं काढायचं आहे मला, म्हणून 6 तास मी वरती लिहिले,
दिवस किती तासांचा आहे? 24 तासांचा आहे. मग 6 चौक 24 गुणिले 100 केले, 6 एके 6, 6 चौक 24. आता या 4 ने 100 भागलं, 25% हे या प्रश्नाचं काय राहील? उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न, 59 नंबरचा प्रश्न. 59 59 खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? तुम्ही पाठीमागचा माझा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ काढा. भारताची माहिती देत असताना मी तिथं सांगितलेलं आहे की सगळ्यात जास्त समुद्रकिनारा गुजरात या राज्याला झालेला आहे. म्हणजे तुम्ही एक्सप्लेनेशनचं बघितलं ना तर तुम्हाला कंटिन्युअसली ऑप्शनवरून उत्तर येत राहणार, कंटिन्यू लगेचच तुम्हाला स्ट्राईक होणार. जर तुम्ही शार्प माइंडेड, सगळे व्हिडिओ बघा, तुमचा वेळ वाया जाणार नाही, तुमचा कितीतरी पटीनं वेळ वाचणार आहे. पुढचे प्रश्न सुटणार आहेत ना. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा, सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? आणि मी त्याच्यामध्ये हेही सांगितलं होतं की भारतामध्ये गुजरातला आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी राज्याला, जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे असं मी सांगितलं होतं. महाराष्ट्र तर उत्तरामध्ये येणार नाही, गुजरात ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहील गुजरात. भारतामध्ये गुजरातला, नीट लक्षात ठेवायचं, भारतात सर्वाधिक जास्त समुद्र किनारा गुजरात या राज्याला लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. झालं, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. उद्या जर विचारलं खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे, झाला प्रश्न तयार, तर उत्तर काय राहील? रत्नागिरीला, रत्नागिरीला सर्वाधिक काय लागलेला आहे? सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. सर्वाधिक समुद्र किनारा लक्षात ठेवा. आता मग ह्या ठिकाणी तुम्हाला आपल्या बुकमध्ये व्यवस्थित चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलं आहे की कोणाला कुठं लागलेलं आहे, गुजरातला किती लागलेलं आहे, महाराष्ट्राला किती लागलेलं आहे, कर्नाटकला किती लागलेलं आहे, खाली बंगालचा उपसागर कोणाकोणाला किती किती लागलेलं आहे. बंगालच्या उपसागराची लक्षात ठेवायचं, बंगालचा उपसागर पलीकडे आहे, या साईडला अरबी समुद्र आहे. भारताचा नाकाशा डोळ्यासमोर आणा, इकडं अरबी समुद्र, इकडं बंगालचा उपसागर. त्याच्यापैकी आंध्र प्रदेशला सर्वाधिक बंगालच्या उपसागराची सीमा लागलेली, एवढंच लक्षात ठेवायचं. आकडा लक्षात ठेवायचा नाही. तुम्हाला प्रश्न असाच विचारणार की बंगालच्या उपसागराची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लागलेली, तर त्याचं उत्तर राहील आंध्र प्रदेश राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभले, बंगालच्या उपसागराच्या सर्वाधिक सीमा लाभलेली आहे. आणि आता 60 नंबरचा प्रश्न, काय प्रश्न आहे की ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात? बघा, ज्या स्त्रीचा नवरा वारलेला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात? विधूर, विधवा, सौभाग्यवती आणि यापैकी नाही. यापैकी नाही तर उत्तर असणारच नाही. बघा फ्रेमिंग, बघा ऑप्शन फ्रेमिंग वरूनच मला कळते यापैकी नाही तर उत्तर असणार नाही. जे कुंकू लावते तिला सौभाग्यवती म्हणतात, त्यामुळे ऑप्शन नंबर हा ही गेला. विधूर किंवा विधवा, एक नंबर, एक तर ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 2 ह्या दोघांमध्ये उत्तर असेल. तुम्हाला मी अगोदरच सांगितले तेच लॉजिक, 1 किंवा 2 जर कन्फ्युजन झालं तुम्ही ऑप्शन नंबर 2 मार्क करणार. विधवा म्हणतात ज्या महिलेचा किंवा ज्या स्त्रीचा नवरा वारलेला आहे तिला विधवा म्हणतात, आणि ज्याची पत्नी वारलेली आहे ना तिला विधूर असं म्हणतात. तिला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? विधूर म्हणतात. बघा, जिचा नवरा वारले ती विधवा, आणि जिची पत्नी वारलेली आहे त्या पुरुषाला विधूर असं म्हणतात. सौभाग्य म्हणजे काय? जिचा नवरा जिवंत आहे किंवा हयात आहे असणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न, 61 नंबरचा प्रश्न. एवढा प्रश्न घेऊ आणि थांबू आपण. 61 नंबरचा प्रश्न असा आहे की समीरचा रांगेतील नंबर दोन्ही बाजूने 15 आहे. लक्षात ठेवायचं, असं काय विचारलं ना तोंडी काढायचं, फॉर्म्युले वगैरे काय वापरायचं नाही. काय सांगितलंय? समीर म्हणजे आपल्यालाच ठेवायचंय. समीरचा रांगेतील नंबर दोन्ही बाजूने, हिले महत्वाचं आहे, दोन्ही बाजूने कितवा आहे? 15 आहे. तर रांगेतील एकूण मुलं किती? एकूण मुलं काढायचेत. समीर म्हणजे मी आहे असं समजायचं, स्वतःला समजायचं, मी म्हणजे समीर आहे, माझा नंबर किती आहे? 15 आहे. म्हणजे माझ्या ह्या बाजूला किती असतील? 14. ह्या बाजूला किती असतील? 14. म्हणजे इकडं 15 आहे, इकडं 15 आहे, मध्ये मी 15 आहे, मग हे 14, हे 14 आणि मी एकदाच आहे ना, मी दोन्ही बाजून धरायचं नाही. इकडून मला मोजला तर मी 15
हिकडून मला मोजला तर मी 15वा, मग हिकडं पण 14 मुलं आहेत, हिकडं 14 मुलं आहेत, आणि मध्ये मी, म्हणजे 14 अधिक 1 अधिक 14 बरोबर 14 दुणे किती 28, 28 अधिक 1 बरोबर त्या रांगेमध्ये 29 मुलं असतील, म्हणजे त्या रांगेमध्ये 29 मुलं असतील. आणि हिथं पण बघा, ऑप्शन नंबर 30 हा ह्याच्यामधला सगळ्यात मोठा आहे ऑप्शन गेला, 20 हा सगळ्यात छोटा आहे ऑप्शन गेला, ह्या दोनमध्येच उत्तर ठेवलेलं आहे. मोठा आकडा आणि छोटा आकड्यामध्ये उत्तर ठेवण्याची प्रॉबॅबिलिटी कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा. तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटतात ह्याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा. तुमचा जो काही चांगला रिस्पॉन्स आहे हे आम्हाला ह्याच्यातून नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत असतो. हे आपले वेगवेगळे पुस्तकं आहेत, 78 प्रश्नपत्रिकांचं, आता ज्या रिसेंटच्या ज्या 78 प्रश्नपत्रिका झाल्यात ना, हा गाभा आहे पास होण्याचा. प्रश्नपत्रिका हा पास होण्याचा गाभा आहे. ज्याला प्रश्नपत्रिका आल्या का नाही, आपलं टायटलच आहे ह्याचं की 70 वरून 95 मार्क न्यायचे. आणि तुम्हाला नाही भेटले ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला, तुम्हाला मार्क्स मिळणारच. तुम्ही आपले एवढे चांगले साहित्य संदर्भ आहेत ते वापरा. 78 प्रश्नपत्रिका आहेत, 2023 मध्ये झालेल्या. त्याच्यानंतर ही आपली 93 आवृत्ती पोलीस कॉन्स्टेबलची. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलच्या 40 प्रश्नपत्रिका, 25 प्रश्नपत्रिकांचा सेट आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.